नमस्कार सर्वांचं या ठिकाणी अतिशय स्वागत आहे. मी आज खास तुमचा जो प्रश्न आहे सर्व गृहिणींसाठी की तुम्ही या ठिकाणी तुमचे घरचे कामं, तुमचं बाळाला सांभाळणं किंवा घरचा परिवार सांभाळून या ठिकाणी अभ्यास कसा करावा यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. कारण की बऱ्याच गृहिणी अशा असतात की ज्यांना अधिकार सरकारी नोकरी मिळवण्याचं त्यांचं स्वप्न असते, सरकारी अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न असते, मात्र त्यांचं स्वप्न जे आहे हे स्वप्नच राहतं. चार चार पाच पाच वर्ष या ठिकाणी अभ्यास करतात. काही गृहिणी ह्या लग्नाच्या अगोदर स्पर्धा परीक्षा करत असतात, परंतु नंतर लग्नाच्या जो जंजाल आहे त्याच्यामध्ये अडकल्यामुळे नंतर त्या ठिकाणी त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही. नंतर एक दोन लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर त्यांना असं वाटते की या ठिकाणी आपण आता स्पर्धा परीक्षेकडे वळावं, मात्र योग्य अभ्यासाचं नियोजन होत नाही. कारण की घरचे जास्त काम असतात, छोटं बाळ असते, सासरची जबाबदारी असते. बऱ्याच या ठिकाणी गृहिणी जे आहेत काही जॉब करत आहेत, तरीसुद्धा प्रत्येकाच्या मनातली अशी इच्छाशक्ती असते किंवा इच्छा असते की त्यांनीसुद्धा या ठिकाणी तलाठी बनावं, त्यांनीसुद्धा सरकारी नोकरी करावी. तर या ठिकाणी मी फक्त तुमच्या तलाठीबद्दलच सांगत नाही, तर तुम्ही जर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर कमीत कमी त्या क्षेत्राशी निगडीत जेवढे दोन तीन परीक्षा असतात त्यासुद्धा तुम्ही भरायच्या असतात. फक्त तलाठी नोकरी चांगली म्हणून तलाठ्याचाच फॉर्म भरायचा नाही आहे. तलाठी पदासाठी जे समांतर पद असते, कधी कधी परिचरसुद्धा पद असते, तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्याचा फॉर्म भरणं आवश्यक आहे. कारण की तुम्हाला परीक्षा देणं आवश्यक असते. जर आपल्यासमोर कुठल्या तरी एखाद्या परीक्षेचं टार्गेट असेल तर आपण त्या निमित्तानं त्याचं प्लॅनिंग करतो. आता या ठिकाणी तलाठी भरती परीक्षा 2019 झाली होती, आता या ठिकाणी 2022 साधारणतः 3 ते 4 महिन्याच्या अंतरामध्ये साधारणतः या ठिकाणी ही परीक्षा होऊ शकते. त्यामुळे त्याचं नियोजन आपण हे आतापासूनच लावायला पाहिजे. परिणाम होते काय की आपण वेळेवर परीक्षेचं नियोजन करतो आणि त्या ठिकाणी आपल्याला 5 ते 10 गुण हे काय कमी पडतात, म्हणजे आपण त्या स्टेजच्या लेवलपर्यंत जातो आणि म्हणजे थोड्यानं आपलं यश आपलं हुकून जाते. म्हणजे या ठिकाणी आपण काय नाराज होतो, दुःखी होतो. त्यामुळे नाराज आणि दुःखी होण्याच्या अगोदरच तुम्ही जर स्वतःला सावरलं, स्वतःवर कंट्रोल केलं, स्वतःचं अभ्यासाचं नियोजन केलं तर या ठिकाणी तुम्ही निश्चितरित्या या ठिकाणी काय यश तुम्ही मिळवू शकता. मात्र या ठिकाणी तुम्हाला नियोजन करणं आवश्यक आहे. जसंही तुम्ही हा व्हिडिओ पाहणार, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही जर कुठलं काम करत असाल तर ते काम तुमच्या अभ्यासाचं टाइम टेबल, तुमच्या कामाचं नियोजन, तुमची जे कामाची जी वेळ असतील त्या कामाच्या वेळा ज्या आहेत त्यांनासुद्धा तुम्ही कंट्रोल करायचा आहे. उदाहरणार्थ तुमची स्वयंपाकाची वेळ जर 6 असेल तर ती नेमकं ते किती तासामध्ये तुमचा तो स्वयंपाक झाला पाहिजे किंवा किती वेळ तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या घरगुती कामासाठी दिलं पाहिजे हे तुम्हाला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे. तुमच्यासाठी अभ्यासासाठी किती वेळ तुम्हाला काढता येईल हे तुम्हाला त्या ठिकाणी गणित करायचं आहे. आणि तशाच पद्धतीनं तुम्हाला काय सर्व घरच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी काय सांभाळत अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी मिनिमम मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जर खरंच यश मिळवायचं असेल, तुम्ही गृहिणी असाल, तुमचा अगोदरचा अभ्यास झालेला असेल किंवा नसेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिवसाला 6 तास या ठिकाणी 6 ते 8 तास हे काढायचेच असतात. आणि मला नाही वाटत की अशी कोणती गृहिणी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असेल की जे 6 ते 8 तास काढू शकत नाही. कितीही जरी तुमचं बिझी लाईफ असेल तरी तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही बाकीच्या तुमच्या इतर गोष्टी आहेत, इतर महिलांशी बोलणं, तुमच्या आईवडिलांशी जास्त वेळ फोनवर बोलणं, छोट्या छोट्या कामात जास्त वेळ लावणं, असे जर कामं तुम्ही त्या ठिकाणी जर कंट्रोल केले, त्यांना जर कमी वेळात जर त्या तुम्ही करू शकल्या किंवा स्वयंपाकाची स्पीड वाढवणं किंवा काहीतरी त्या ठिकाणी तुमचं जर नियोजन केलं तुमचं पूर्ण वेळेचं, तर तुम्हाला 6 ते 8 तास हे प्रत्येक महिलेला या ठिकाणी काय उरतातच. तुम्ही जॉब करत असाल तरीसुद्धा तुम्हाला 6 ते 8 तास त्या ठिकाणी उरतात. मात्र या ठिकाणी तुम्हाला त्या काळामध्ये असं खूप सारं बिझी झालेलं असं वाटेल, खूप सारा स्ट्रेस आलेला वाटेल, तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही कुठलंही स्ट्रेस न घेता तुमचं अभ्यासाचं नियोजन आहे ते काटेकोरपणे पाळायचं आहे. अभ्यासाचा वेळ पाळायचा आहे, कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला कोणता विषय वाचायचा आहे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आहे याचा तुम्ही विचार करायचा आहे, तसं मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. साधारणतः या ठिकाणी एक महिला आहे, या ठिकाणी साधारणतः आजच्या स्थितीत जर बघितलं तर आज पूर्ण बुडारलेलं जग आहे. अशा जगामध्ये महिला ज्या स्पर्धा परीक्षा जर करत नसतील तर साधारणतः 6 अगोदर तर कुठलीच महिला या ठिकाणी मला नाही वाटत की त्या उठत असतील. साधारणतः या ठिकाणी 6 ते 7 दरम्यान महिला उठतात. काही खेड्यातील जर महिला सोडल्या तर साधारणतः 7 नंतरच या ठिकाणी 7:30-7 नंतरच आपण आता उठत असतो. या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंगला तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला 5 ते 7 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला काय सकाळी अभ्यास करायचा आहे.
काही महिला या ठिकाणी 5000 शक्य नसेल तर तुम्ही या ठिकाणी 4 ते 6 पर्यंत तुम्हाला कोणीही तुम्हाला रोखणार नाही. 4 ते 6 पर्यंत लोक तुम्हाला नाव ठेवतील, घरचे नाव ठेवतील, परंतु तुम्ही त्याला अजिबात डगमगायचं नाही. आणि विशेष म्हणजे तुमच्या कुठल्याही महिलेला सांगायचं नाही की तुम्ही सकाळी उठून अभ्यास करता. त्यामुळे तुमच्याकडे ही वेळ आहे 4 ते 6 ची, की जी कोणाचीही नसते. या ठिकाणी तुम्हाला 2 तास मिळतात. तुमचा स्वयंपाक पाणी या ठिकाणी साधारणतः 12 वाजता होते. 12 वाजतापासून तर या ठिकाणी साधारणतः 3 वाजेपर्यंत, 12 ते 3 पर्यंत ना कोणाला दुपारचा चहा द्यायचा असतो ना काही द्यायचा असतो. तुमच्या घरच्या मंडळीनं थोडी तुम्ही शिस्त लावू शकता की तुम्ही सर्वजणांनी 12 च्या या ठिकाणी वाटवा. या ठिकाणी साधारणतः इथं तुम्हाला 3 तास मिळतात. तुमचे किती झाले, सकाळचे 2 तास प्लस हे 3 तास दुपारचे. 3 वाजतापासून मग परत तुम्ही तुमचे दुसरे कामं करू शकता. काही महिलांना 3च्या नंतर सुद्धा वेळ मिळतो. असं समजा की तुम्ही या ठिकाणी 3 वाजतापासून तुमचे बाकीचे जे काम असतील, दळण वगैरे जे काय XYZ कामं असतील, हे कामं तुम्ही या ठिकाणी 9 वाजेपर्यंत जरी आटोपले, 3 ते 6 पर्यंत या ठिकाणी 9 पर्यंत, परत तुम्हाला 9 वाजतापासून ते 11 वाजेपर्यंत 9 वाजतापासून ते 11 वाजेपर्यंत या ठिकाणी परत तुम्हाला वेळ मिळतो. म्हणजे या ठिकाणी 2 आणि 3 5 आणि 2 7 या ठिकाणी 7 तासाचा जो वेळ आहे. तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे सरकारी कर्मचारी आहेत, ते त्यांची ड्युटी करून सुद्धा मोठ्या मोठ्या पोस्टसाठी तयारी करतात. उदाहरणार्थ बरेचसे तहसीलदार आहेत, बरेचसे ST आहेत की जे डेप्युटी कलेक्टरसाठी पात्र असतात, कारण की ते त्यांचं जॉब सांभाळत, अभ्यास सांभाळत सुद्धा या ठिकाणी. म्हणजे मिनिमम तुमच्याकडे 7 तास. आणि या ठिकाणी 3 ते 9च्या दरम्यान जर एखादा तास जर तुमचा कुठला एखादा लाईव्ह क्लास असेल किंवा एखादं लेक्चर असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. म्हणजे आणि ॲव्हरेज तुमच्याकडे 7 ते 8 तास. कितीही महिला बिझी असो, किती महिला बिझी असो, किती जॉब करत जरी असली तरी या ठिकाणी जॉब करणारी महिला 8 तास तिचा जॉब, 6 तास झोप, एवढं मात्र तुम्हाला निश्चित आहे की तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं असेल तर तुम्हाला झोपेची कुर्बानी ही द्यावीच लागेल. जोपर्यंत तुम्ही झोपेची कुर्बानी देणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. साधारणतः या ठिकाणी तुमच्याकडे 3 स्लॉट झाले. या ठिकाणी तुमचा कोणता स्लॉट आहे तुम्हाला ठरवायचा आहे. 3 स्लॉट म्हणजे तुमच्याकडे 6 ते 8 या ठिकाणी काय वेळ मिळालेला आहे. या ठिकाणी पहिला जो स्लॉट आहे तुमचा कुठला स्लॉट बघा, काही जणांचा स्लॉट सकाळी तुम्ही अभ्यास करू शकणार नाही, काही जणांना 12 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत वेळ मिळत असेल, तिथे 4 तास मिळत असतील, आणि रात्री 9 ते 11 ची मिळत असतील. काही जणांचे स्वयंपाक 9 पर्यंत होत नसतील तर त्यांनी 10 ते 12 पर्यंत अभ्यास करायचा. जी महिला सकाळी 4 वाजता उठू शकत नसेल किंवा 5 नसते उठू शकत, ती मात्र रात्री 9 ते 12 पर्यंत अभ्यास करू शकते. किती, 9 ते 12 पर्यंत अभ्यास करू शकते. त्यामुळे या ठिकाणी 6 ते 7 तुमच्याकडे असतेच. तसेच तलाठी भरतीचा आपला ग्रुप तयार केलेला आहे, त्याचं नाव आहे @तलाठी4. या ठिकाणी तुम्हाला इतर तुमचे मित्र किंवा महिला या ठिकाणी सुद्धा काय अपडेटवर असतात, तुम्ही या ठिकाणी सुद्धा चर्चा करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे 3 स्लॉट आहेत. पहिला स्लॉट, दुसरा स्लॉट आणि तिसरा स्लॉट. कुठले स्लॉट, साधारणतः 2 तास 3 तास 2 तास या ठिकाणी असू शकतो. तुम्ही 10 जरी रात्री काम पण झालं तरी 10 ते 12 तुम्ही अभ्यास करू शकता. या ठिकाणी 3 स्लॉट आहे. आता तुम्हाला एकूण विषय आहेत 4. तुम्हाला प्रश्न असतात 100 प्रश्न असतात. तुम्हाला गुण असतात 200. विषय असतात 4. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जो स्लॉट आहे या ठिकाणी तुम्हाला विषय असतात 4. आता तुम्हाला अभ्यासक्रम माहित आहे की 4 विषय असतात, 200 गुण असतात, 100 प्रश्न असतात. तुम्हाला या ठिकाणी मराठी विषय आहे, इंग्रजी आहे, गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी तुम्हाला विषय आहे, आणि नंतर 4 विषय आहे GK. या ठिकाणी बऱ्यापैकी मराठी विषयाला तुम्हाला या ठिकाणी 2 तास, इंग्रजीला 2 तास, गणित बुद्धिमत्ता 3 तास, सॉरी गणित बुद्धिमत्ताला या ठिकाणी तुम्हाला 2 तास आणि या ठिकाणी GK ला 2 तास. आता नेमकं या ठिकाणी तुम्हाला 8 तासाची आवश्यकता आहे. तुम्हाला 8 तासाची आवश्यकता आहे, मात्र तुम्ही 8 तास हे काढू शकत नाही. तर या ठिकाणी तुम्ही जो मराठीसाठी जो 2 तास तुम्ही देता, तो या ठिकाणी 1 तास जरी दिला तरी मराठीला तुम्ही किती जरी वाचत बसले तरी प्रश्न मात्र 25च असतात, आणि मराठी तर सगळ्यांना या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. तर या ठिकाणी तुम्ही दिवसाला
चारही विषय तुम्ही वाचू शकता या ठिकाणी अल्टरनेट डे या ठिकाणी आठवड्यात जर 6 दिवस तुम्ही अभ्यास करायचा असतो सातव्या दिवशी अभ्यास करायचा नाही रविवारी तुम्ही अजिबात अभ्यास करायचा नाही रविवारी तुम्हाला काय करायचं आहे जुने पेपर सोडवायचे आहे.